मग आता काय उपाय करणार, गेली चप्पल तो जाऊ दे आता. मग मग एकमेकाला चहा पाणी पाजायला जातात, झाली दोस्ती. साधकात आणि आपल्यात मैत्र होत, आम्हाला जवळच वाटलं पाहिजे कोणीतरी. तो आमच्या सारखा असला पाहिजे, तो आमच्यात बसला पाहिजे, तो आमच्याशी बोलला पाहिजे. साधकाला सिद्ध स्थितीकडे जाताना होणाऱ्या वेदना तो अनुभवतो आणि मांडतो सुद्धा. रामायणातला साधक आम्हाला जवळीक देणार आहे आणि सिद्ध आम्हाला लालायित करणार आहे. मग आता ध्यानात राहील. पाप्याचं चरित्र फॉर प्रिकॉशन्स, कॉशन, सावधान. साधकाचं चरित्र फॉर हेल्प, मदत. आणि सिद्धाचं चरित्र फॉर अट्रॅक्शन. आम्ही तिथं गेलो पाहिजे, आम्ही तसे झालो पाहिजे, आम्हाला तसं व्हावंसं वाटलं पाहिजे. आध्यात्मिक माणसं भेटली तर काय विचाराल, आपल्या घराला पाय लावा, हाका महाराज लावला तरी नाही व्हायचो. त्यांना हे विचारा, तुमच्या चेहऱ्यावरचा हा आनंद तुम्हाला कशानं मिळाला सांगा, हे विचारा त्यांना. सगळ्या अंगाची ऑपरेशन झाली आहेत, पण आमचे शिवराम बाबा अगदी हातात सोटा घेतला की तरुणाला लाजवील अशा आवेशात निघतात. विचारलं पाहिजे आम्ही, हे तुम्हाला कसं जमत, हे कुठून मिळत. आणि मला असं वाटत, जगातल्या कोणत्याही प्रांतातल्या माणसाकडे पाहून लालायित होण्यापेक्षा माणसाने आध्यात्मिक माणसाकडे पाहून लालायित झालं पाहिजे. ये लोग बाप है साहब, बाप. इनसे आगे कोई नहीं, इनसे बढ़िया कोई नहीं. त्यामुळे सर्वोच्च जर प्रांत कोणता असेल आणि स्थान कोणतं असेल, अध्यात्माचं आहे. का सगळ्यांना इथं यावं लागतं हे विशेष. तुम्हाला माहिती आहे, बुटका दरवाजा फक्त मंदिरालाच चालतो, घराला नाही. पूर्वी मंदिराचे दरवाजे अशी बुटके असायचे, मानेचा आजार वाढल्यामुळं ते दरवाजे असे वर गेले. आता हा मानेचा आजार बिकट ठेवत होता, आम्ही कशाला वाकायचं. भगवंताचं दार आम्हाला हे शिकवतं, तू कोणीही असशील तरी सवय राहू दे म्हणक्याला. ही अभिमानाची व्यवस्था असते तिथली. आम्ही तिथं तसे गेलो पाहिजे. चरित्राचं चिंतन, तीन प्रकारची चरित्र आम्हाला मार्गदर्शन करतील, आम्ही आकर्षित होऊ त्याच्याकडे. पुढचा शब्द आहे परिवार. सगळ्यात अडचणीत आलेली सध्याची व्यवस्था आणि परिवार अडचण काय सांगू का, अगदी सोप्या म्हणीने सांगेन आपल्याला. असून अडचण आणि नसून खोळंबा, बिकट परिस्थिती आहे. लग्न झाल्या झाल्या सुनबाई सांगते, अहो हे तुमचे मम्मी पप्पा जाऊ द्या, नेऊन पोहोचवा. कुठे? आपल्या घरी. का? प्रायव्हसी प्रॉब्लेम होतो मला, मला त्यांच्यात ऑकवर्ड वाटत. कसं होणार हो, त्याच बाईची 5 वर्षांनी परत मुलाखत घ्या. बाई आता तुमचं काय म्हणणं आहे, तीच नवऱ्याच्या मागे लकडा लावते. अहो घेऊन या, घेऊन या, ते तिकडे एकटेच राहतात, त्यांचं कसं होईल, त्यापेक्षा ती इथं राहतील. समजायचं, पोरांना शाळेत सोडायला ठेवलेला माणूस परवडत नाही. आई तिकडे एकटे आज त्यांना कसं करमेल, त्यांना पण इकडे आणा. कामवाली बाई काढली. हा म्हणून मी म्हटलं, असून अडचण आणि नसून खोळंबा. का असं होतंय, का परिवार उद्ध्वस्त झाले? एक स्वतंत्र विषय हा अभ्यासाचा. रामायणाकडे पाहताना मी एवढंच म्हणेन, जेव्हा हक्क कर्तव्यांपेक्षा मोठे होतात त्यावेळेला परिवार उद्ध्वस्त होतात. पुन्हा बोलेन मी हे वाक्य, जेव्हा हक्क कर्तव्यांपेक्षा मोठे होतात तेव्हा परिवार संपतो. तू असं करायला पाहिजे माझ्यासाठी, मी काय करायला पाहिजे तेवढाच मी विचार करेन, पुढचं पुढच्यावर सोडून द्यायचं. परिवार तेव्हा टिकतो जेव्हा मी माझ्या कर्तव्याचा विचार करतो आणि माझे हक्क सोडून देतो. हक्क कुठेच जात नाही, ते तुम्हाला शोधत येतात. परिवार उभे राहण्यासाठी त्याने काय करायला पाहिजे हा विचार नको, मी काय करायला पाहिजे हाच विचार करायचा.
आणि ध्यानात ठेवा, त्याने काय करायला पाहिजे ही गणित ज्याच्या जीवनात आहेत त्याचं जीवन कधी सुखी नाही होऊ शकत का? त्याने स्टेरिंग दुसऱ्याच्या हातात दिलंय असं त्याचा अर्थ आहे. तू असं कर म्हणजे मला बरं वाटेल का? मला बरं वाटण्यासाठी काय करायला पाहिजे ते मी करणार आहे, तुला ज्याच्याने बरं वाटेल ते तू कर. समाधानाच्या बाबतीत स्वावलंबी जेव्हा माणूस होईल तेव्हा परिवार सुखी होईल. एकमेकाला जर भोगदृष्टीने पाहाल तर भावदृष्टी संपेल. आणि या जगाला भोगदृष्टीने नाही आनंद दिला, आनंद दिलाय तो भावदृष्टीने. मी त्याच्याविषयी प्रेम धारण केलं पाहिजे. आणि परिवार व्यवस्था ही एक अद्भुत गोष्ट आहे, ज्याच्यात कुणीच सारखे नसतात त्याला परिवार म्हणतात. दाखवा मला एका परिवारात एका वयोगटाची आहेत का जुळे सोडले तर? ट्विन्स. जुळे सोडले तर सारखे कोण आहे? काहीतरी 19-20 राहत. बरं, ज्या घरात अगदी 2 महिन्याचं 5 महिन्याचं बाळ असत त्याला येऊन 5 महिने झालेले असतात असाही माणूस त्या घरात असतो, आणि 5 महिन्यापेक्षा जास्त राहणार नाही जाईल असाही माणूस त्याच घरात असतो. ज्यांची लग्न झाली नाही ती त्याच घरात, ज्यांची झाली ती त्याच घरात. सगळे वयोगट, प्रत्येकाची परिस्थिती भिन्न, प्रत्येकाचं कामकाज भिन्न, इतकं वैषम्य आहे. आणि त्या परिवाराला एक सूत्र ठेवायचंय, काय करावं लागेल? सोपं बोलू का? आपल्या गळ्यामध्ये माळ असते, आहे ना? 8 दिवस आहेत, माळ भरपूर आहे, पण माळ पाहिजे ना? नावावर माळ पण बरेच आहेत. ही माळ असेल ना तर मग माला माल आहे. याच्यापेक्षा मोठी श्रीमंती नाही हो कोणती. माणूस मेल्यानंतर सगळे दागिने उतरवले जातात, फक्त तुळशीचं पान तोंडात दिलं जातं त्याला, तेवढाच, बाकी कशाला प्रवेश नाही. मी म्हणतो ज्याने जिवंत असताना घातली नाही, मेल्यावर पान काय, आखं झाड त्याच्या घशात घातलं तरी काय उपयोग आहे? मेल्यामागचे 16 येत होते, आता त्याचा उपयोग काय? माळ मी गळ्यात घालतो, मणी असतात ते, बरं, प्रत्येक मणी वेगळा असतो, स्वतंत्र, चिपकलेला नाही. मग जर प्रत्येक मणी वेगळा आहे, स्वतंत्र आहे, पण त्याला एक विशिष्ट डायग्राम आहे, एक आकार आहे, एक आकृती आहे. जर सगळे मणी असतील तर त्या सगळ्या वेगवेगळ्या मण्यांना एक आकार द्यायचं काम केलं कुणी? कोण करत सांगाल मला? बघा, काही दागेदोरी हाताला लागतात का? मणी वेगवेगळे आहेत, विखुरले तर सगळीकडे पसरतात, पण त्या सगळ्यांना एका आकारात ठेवण्याचं काम कोण करत? त्या सगळ्यांच्या पोटातून हृदयातून जाणारा एक धागा, एक दोरा. मी त्याहून वेगळं सांगू, एकत्र सगळे आहेत, ते सगळे एकत्र असलेले आम्हाला दिसतात, पण सगळे ज्याच्यामुळे एकत्र आहेत ते दिसत नाही. आणि जे दिसत नसतं त्यांनीच माणसं एकत्र राहत असतात. जेव्हा एकत्र राहण्याचे विषय दृक्गोचर होतील, दिसू लागतील, तेव्हा त्याचा रंग कधी उतरेल काही सांगता येत नाही. मला असं वाटतं की परिवार एकत्र तेव्हा राहतील जेव्हा न दिसणाऱ्या गोष्टी ऐक्याच्या बाबतीत कार्य करू लागतील. न दिसणाऱ्या गोष्टी, मग माझं कर्तव्य, माझं प्रेम, माझ्या भावना, आय लव्ह यू बोलून नाही हो ते प्रेम उभं राहणार, त्याच्या मागे भावना असते. महाराष्ट्रातले थोर विचारवंत आचार्य किशोरजी व्यास म्हणतात, आय लव्ह यू शब्दाने प्रेमाची उंची घसरवली म्हणे. का? शुद्ध प्रेमात माझं तुझ्यावर प्रेम आहे ही अभिव्यक्ती सुद्धा प्रेमाला कमीपणा आणणारी आहे. असं म्हणतात, अत्तर या बाटलीतून त्या बाटलीत ओतलं तर ओतेपर्यंत थोडस उडून जात, तसं प्रेमभाव कुठेतरी थोडाफार कमी होतो. ते आमचं जीवन झालं पाहिजे, तो व्यवहार असावा, आचार असावा, त्याची अभिव्यक्ती नको ना. अमृत प्यायलं की माणसं अमर होणारच आहे, त्याची ऍडव्हर्टाईज करायची गरज नाही. परिवाराला एकत्र ठेवणारी बाब भावदृष्टी, प्रत्येकाबद्दल भावमय राहा. जरा सोपं बोलू,
आपण आळंदीला जातो ना वारीला, एकेका रूम मध्ये पाच पाच सहा सहा माणसं असतात, सगळी वेगवेगळ्या घरातून आलेली असतात, पण छान राहतात ना. बरं, एवढी गर्दी असते धर्मशाळेत. दशमीची रात्र तर मोठी मजा. हा, रात्री झोपले ना जर ते, याचे पाय त्याच्या गळ्यात, त्याचं डोकं याच्या पोटावर, याची बॅग, ते मस्त झोपलेले असतात. काही कोणाला राग येत नाही, काही नाही, काही नाही. ते म्हणतात का असं का, काय रात्र तर काढायची. मला असं वाटत कि त्या गर्दीत सुद्धा आपण आनंदी राहतो ना. आपल्या परिवारात वावरताना सुद्धा त्या भाव दृष्टीने वावरलं पाहिजे. म्हणजे काही काळापुरतेच आपण एकत्र आहोत. आणि सांगा ना, परिवारात कोण कायम लाईफ टाईम कोणाचा रिचार्ज आहे? अजिबात नाही. आई वडील आपल्या अगोदर पासून असतात, आपल्या शेवटापर्यंत असतात. मुलं आपल्या शेवटापर्यंत असतात, आपल्या जन्मापासून असतात. बायको मरेपर्यंत सोबत असते, पण आपली 21 वर्षे तिच्या ऍबसेंटीत असतात. नवरा नवरा असतो, सोबत असतो, पण 18 वर्षे आधीची तोही गायब असतो. आणि पुढचं जीवन वैधव्याचं आलं तर आपल्या वाट्याला येत. कोण सोबतीचं कायम आहे सांगा ना. मग धर्मशाळेत जशी माणसं राहतात तशी आपण घरात राहायला काय हरकत आहे? काळजी घेतो ना आपण. एखाद्याने पाण्याचा ग्लास दिला तरी आपण म्हणतो थँक्स का? हे मॅनर्स आहे, हे कॉमन सेन्स आहे. मग घरी रोज स्वयंपाक बनतो त्याचं काय? एक दिवस तर जेवताना म्हणा तुझ्या हाताची गोडी छान आहे ना, हॉटेलात मिळतं, पण एवढं छान नाही आहे. हे आतून असलं पाहिजे. ढोंग नाही करायचं, डोंट ढोंगिंग, ढोंग करू नका, सगळं बिघडेल. मग जे आहात ते प्रामाणिकपणे, जमत नाही तोपर्यंत प्रयत्न करा, प्रयास असू द्या, पण जे कराल ते प्रामाणिकपणे करा. अध्यात्मात कोणती माणिकं मिळवता नाही आली तरी चालेल, प्रामाणिक राहता आलं पाहिजे. त्यांच्या करता परिवाराकरता ते असावं ना. ऑनलाईन वाल्यांकरता दोन दोन तास जातात. अरे पण इनलाईन मध्ये साधली त्यांच्याकडे पण पहा. ऑनलाईन बट इनलाईन. परिवार या बाबीचा विचार करायला लावतो. आणि तो परिवार आहे श्री रामायणाचा. रामस्य अयनम इति रामायणम. आणि रामकथेसारखी सुंदर आणि पवित्र कथा तरी कोणती आहे? जय श्री राम कथा, जय श्री राम. चकोर करी सही सीमाना सुनकर तू भी